मोबाईल पाहण्याच्या किरकोळ कारणावरून शिरोली पुलाची येथील गणेश नामदेव लोहार या तरुणाचा सेवा रस्त्यावर महात वजन काट्याजवळ गुरुवारी रात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी हा प्रकार समजल्यावर शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित तपासास सुरुवात केली. अवघ्या 5 तासात शिरोली पोलिसांनी या प्रकरणी शिरोलीमधीलच 3 जणांना ताब्यात घेतले. शिरोली MIDC चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आज दिनांक 27/12/2019 रोजी MIDC पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये पुणे रिंग रोड हायवे लगत नागाव फाटा ते सांगली फाटा रोडवर महातकाटा बाजूला एक सुमो डिझेल पॉवर दुकान गाळा आहे. त्या दुकान गाळ्यासमोर एका अज्ञात इसमाच्या डोक्यामध्ये दगड टाकून त्याचा खून झाला असून तो रक्ताच्या थावेत पडला आहे असा शिरोली MIDC पोलीस ठाण्यास फोन आल्यानंतर तत्काळ जागी गेलो. सदर ठिकाणी सर्वप्रथम आम्ही त्या मैताचे वारसांचा शोध घेतला. काही क्षणातच आम्हाला मैताच्या वारसांचा शोध मिळाला. ते शिरोली इथे राहणार आहे. त्यावर मैताचे नाव गणेश नामदेव लोहार वय वर्ष 26 हा प्लंबिंग काम करणारा आणि शिरोली इथे राहण्याचे आम्हाला निष्पन्न झाले. तेव्हा अधिक चौकशी आम्ही आजूबाजूला केली असता मैताची मोटरसायकल ही आम्हाला त्या लगतच असले किनारा बार इथे असल्याचे आम्हाला तपासात निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने किनारा बारचे आम्ही CCTV फुटेज चेक केला असता यातील मयत हा तिथे काल रात्री आल्याचे निष्पन्न झाले. निष्पन्न आरोपी शंभूराज माणिक पाटील वय वर्ष 19 राहणार कामत कॉलनी आझाद चौक यादववाडी शिरोली पुण्याची. त्याचप्रमाणे आरोपी नंबर 2 दिग्विजय कृष्णात पाटील वय वर्ष 23 राहणार सर्जे खान गल्ली शिरोली पुलाची व त्याचा अन्य एक साथीदार विधी संघर्ष बालक असे हे देखील त्या तिथं हजर असल्याचे आम्हाला तपासात निष्पन्न झाले. त्यावरून यातील आरोपी नंबर 1 व 2 शंभूराज माणिक पाटील व दिग्विजय पाटील यांना आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडे आधीच चौकशी केला असता सुरुवातीला आम्हाला त्यांनी उडवाडीची उत्तर दिली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्याची कबुलीच्यानंतर आम्ही त्याच्यात चौकशी केला असता किनाऱ्या बारच्या बाजूच्या तक्त्यावर बसले असता यातील मैताचा मोबाईल यातील विधी संघर्ष बालक हा पाण्यासाठी घेतला असता तू माझा मोबाईल का घेतलास यावरून त्यांचे किरकोळ शाब्दिक वाचावे झाली. त्यावरून त्याचं रूपांतर भांडणातून त्या वादाच्या कारणातून यातील आरोपी नंबर 1 व 2 व विधी संघर्ष बालक यांनी बिअरची बाटली मैताच्या डोक्यात मारून व तिथं बाजूलाच उपलब्ध असले दगडाने दगड डोक्यात घालून त्याचा खून करून त्याला जीवेठार मारलेला आहे. सदरचे घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही कळल्यानंतर आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या ठिकाणी आम्ही व आमच्या पोलीस ठाणेकडले अधिकारी स्टाफ असे तात्काळ हजर झालो. त्याचप्रमाणे आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमृतकर साहेब हेही आलेले होते. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 4 ते 5 तासामध्ये आम्ही त्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे. सदरची कामगिरी ही आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमुख साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री ठाकरे साहेब परिवहन सहायक पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली MIDC पोलीस स्टेशनची आम्ही आमच्या पोलीस SI लोखंडे पोलीस स्टेशन स्टाफ यांनी सदरची कामगिरी अवघ्या 4 ते 5 तासात बजावून आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. 2 आरोपींना अटक केलेल्या आहे. उदय गोदी त्यांना कोर्टात हजर करीत आहे. लाईव्ह मराठीसाठी मिलिंद कुशिरे टोप. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.